जत तालुक्यातील महिला आरोग्य कर्मचारी आणि ग्रामसेविका निलंबित. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची कारवाई. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत धुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन. लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. जत तालुक्यातील शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लिपिका व संघ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जत गट विकास अधिकारी सरगर यांना दिले आहेत. कामातील हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे या मंगळवारी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठे महांकाळ व जत तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. कवठे महांकाळ तालुक्याचा दौरा करून त्या जत येथे आल्या. प्रथम त्यांनी शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या ठिकाणी असलेल्या लिपिका संगीता बुवा यांनी कार्यालयीन रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नसल्याचे दिसून आले. जमा खर्चाच्या नोंदी महिनाभर भरल्या नाहीत. कामात अनियमितता दिसून आल्याने त्यांना जागेवरच निलंबित करण्याची कारवाई केली. त्यानंतर त्या पंचायत समिती कार्यालयात आल्या. संघ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कल्पना गवळी या कामावर हजर नसल्याच्या तक्रारी खुद्द ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी केल्याने त्यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर दोन कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दोघांवर निलंबन करण्याच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.